मित्रांनो तुम्ही पाहू शकता उरणमधील करंजे गाव आहे आणि या करंजे गावचा असा नजारा आहे ज्याच्या घरी आपण आलो त्या मित्राच्या घरून आपण नजारा बघतोय समोरून इकडे पाहू शकता आणि समोरच आहे समुद्र तुम्हाला दिसत असेल सो छान असा नजारा आहे तर मित्रांनो आता मी आहे उरणमध्ये आणि याच्या अगोदर तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आपला रोणागिरीचा व्हिडिओ आणि आत्ता मस्तपैकी आमचं किल्ल्यावरून खाली आलो आणि जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत मित्रांनो या इथे द्रोणागिरी देवीचं मंदिर बघायला. तर मित्रांनो हे प्रीतम म्हात्रेचं घर आहे आणि या इकडेच आपण रात्रीपासून थांबलेलो आहोत. सो आत्ता आपण चाललेलो आहोत मंदिरामध्ये. पाऊस पण थांबला आहे बऱ्यापैकी. तो गोप्रो विसरला. अरे ते तेच मंदिर आहे. कुठचं मंदिर आहे? असा रस्ता आहे मंदिराकडे जाण्याचा. इकडे वरती काँक्रीट रस्ता बांधलेला आहे. जवळ आहे रे. तू बोला ना 100 मीटर. जस्ट 2 मिनिट्स. 2 मिनिट्स वॉकिंग फॉर फ्रॉम प्रीतम्स होम. द्रोणागिरी डोंगर आहे आणि या इथेच द्रोणागिरी देवीचं मंदिर पण आहे आणि या इथून छान असा व्ह्यू दिसतो तुम्हाला करंजे गावाचा. सुंदर असा नजारा आणि सुंदर असं देवीचं मंदिर. मित्रांनो आता आपण द्रोणागिरी मंदिरच्या इथे आलेलो आहोत आणि पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. तर मित्रांनो आता आतमध्ये जाऊया द्रोणागिरी मंदिरामध्ये आणि द्रोणागिरी देवीचं दर्शन घेऊया. तुम्ही सर्वांनी द्रोणागिरी किल्ला पाहिला असालच. त्याचाच हा दुसरा टोक म्हणजे आपण उरणकडून चढलो होतो आणि इथून करंजाकडून सुद्धा एक टोक आहे जो द्रोणागिरी किल्ला द्रोणागिरी डोंगर ज्याला ओळखला जातं. ह्याची रामायणापासून एक आख्यायिका आहे. ती म्हणजे ज्यावेळेला लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेत होते आणि हनुमंतांनी द्रोण पर्वत आणला होता त्याचाच एक तुकडा हा इथे पडला आणि तोच हा द्रोणागिरी डोंगर म्हणून ओळखला जातो. आणि या देवीची आख्यायिका अशी की ह्या द्रोणागिरी डोंगरामध्ये गावातील काही गावकरी हे लाकूड फाटा शेणीसाठी वरती रोज जायचे कारण गुरं वगैरे सगळी त्यांची वरतीच करायची. सो तिकडे एकदा गेले असताना त्यांनी पाहिलं की इथे काही मूर्ती आहेत. सो त्या मूर्ती ते घेऊन आले आणि मग असं डोंगर उतरत उतरत ते ह्या लिंबाच्या झाडाकडे इथे विसाव्याला बसले आणि आराम केला. थोड्या वेळानंतर जेव्हा ते गावात निघाले त्यावेळेला त्या मूर्ती उचलायला गेले तर त्या मूर्ती तिथून हलत नव्हत्या, त्या जड वाटायला लागल्या. गावकऱ्यांना सुद्धा प्रश्न पडला की असं काय झालं अचानक. त्यांनी हा प्रकार मग गावात जाऊन सांगितला की असं असं आमच्या बाबतीत घडलं आहे. तर मग गावकऱ्यांनी
शेवटी एक त्यांना बोलतात ना की एक कुठेतरी दृष्टांत होतो की कदाचित ही आदिशक्ती आहे आणि तिचा वास हा कदाचित इथेच असेल आणि म्हणून आपल्या द्रोणागिरी आई आणि शीतलादेवी आई या जागी विराजमान झाल्या. तेव्हा गावकऱ्यांनी छोटंसं मंदिर उभारलं होतं. काळांतराने हळूहळू बदल होत होत आज हे भव्य मंदिर आपल्या गावकऱ्यांनी उभारलेलं आहे. मंदिराचा भोवतालचा परिसर तुम्ही पाहिला असाल, नसेल तर दाखवतो. तो म्हणजे आपल्या उजव्या हाताला आहे रेवसची जेटी आणि अलिबागचा चालू होतो. त्याच्यात आपल्या थोडा बॅक साईडला मांडवा जेटीसुद्धा दिसते. आता धुक्यामुळे आपण पाहू शकत नाही हा एकंदरीत परिसर. आणि त्याच्या पुढे धरमतरची खाडी, त्याच्यानंतर पेन दादर साईडला जाणारी खाडी, करंजाची खाडी आणि ही करंजाची जेटी. आणि आत्ता नवीन भराव सध्या चालू आहे तो म्हणजे मच्छी, म्हणजे ज्याला ससून डॉक जसं मुंबईला आहे तसंच इथे मच्छीचं डॉक्स इथे चालू होईल लवकरच. आणि आता पावसाळ्यामुळे सगळ्या बोटी जेटीला लागलेल्या आहेत आणि आपल्या कोळी बांधवांची सर्व घरं. हा एकंदरीत परिसर खूप सुंदर दिसतो इथे पाहायला. तर छान अशी प्रीतमने आपल्याला या मंदिराबद्दल माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पाऊस पडतोय आणि प्रीतम आपल्यासाठी गरमागरम चहा घेऊन आलाय आणि खारी घेऊन आलाय. तर आता आम्ही मंदिरामधून आलो, आता परत पाऊस चालू झालाय. त्या इकडे सर्व आता इकडे दिनेश पॅकअप करतोय, इकडे विशाल आहे, इकडे एके सोशल आणि स्वप्नील आतमध्ये. आता झालं सुट्टी संपली, सुट्टी संपली, कामाला जायचं, तयारी सुरू आहे. आता रिटर्नचा प्रवास आपला थोड्या वेळातच चालू होईल. आणि या इकडे प्रीतमने मस्तपैकी खारी आणलेली आहे आणि छान असा आमचा पाहुणचार केला प्रीतमने. काल रात्री आपण इथे आलेलो, रात्री उशीर झाले, 1 वाजता आलेलो आणि आता जवळजवळ 5:30 वाजले. आणि आता आम्ही निघणार आहोत. झाले का रेडी? झाले. जायचं की राहायचं आहे? मस्तपैकी आता चहाचा आस्वाद घेऊया आणि थोड्या वेळातच निघूया. पाऊस ओसरलाय, पटकन निघालो. गाडी आहे. हाय भाई. इकडे प्रीतमची आई आहे इकडे आणि प्रीतमचे पप्पा आहेत आणि ही त्याची छोटी आहे. कुठे गेला प्रीतम? आणि हा त्याचा छोटा भाऊ आहे ना तू? छोटा भाऊ. नाव काय तुझं? प्रितेश. प्रितेश आणि प्रीतम. या प्रीतम, तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये बघितलं. अरे तुला नाही दिले, बायला दिले. बायला बाय. हो, छान वाटलं भेटून तुम्हाला सर्वांना. हो, रात्री काल उशीर झाला ना. चला काका, आई चला. ओके बाय. हो हो, येऊ येऊ नक्की. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत आणि प्रीतमने आमची चांगली अशी 2 दिवस सोय केली. बाबा काही केलेलं नाही. बरेच जण बोलतात की युट्यूब मधून तुम्ही किती पैसा कमवता. तर पैसा नाही कमवत, तर अशी प्रीतम सारखी माणसं भेटतात आपल्याला युट्यूब मधनं आणि पैसा तर काय भेटत राहील. तर मित्रांनो, आपल्या उरणचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले तर नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेली दाबा आणि जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच भेटेल. आणि मला भेट सुद्धा द्या, ते महत्त्वाचं आहे. हा, उरणला भेट द्या, दादा तुम्हाला सगळं गाईड करेल. तर चला भेटू अशा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. ओके बाई.